संभाजीराजांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन 13 मेला शहरात मोटरसायकल रॅली तयारीबाबत जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरी केली जाणार असून जयंती उत्सवाच्या तयारी संदर्भातील बैठक आज 11 मे रोजी आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीला आमदार संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, कुणाल गायकवाड, संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब धूड, राजेश हेलगे, प्राध्यापक अनिल रिंढे, गजेंद्र दांदळे यांच्यासह शहरातील शिवसेनेचे व जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. जयंतीनिमित्त 13 मे रोजी सकाळी बुलढाणा शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून 14 मेच्या सकाळी 8:30 वाजता जयस्तंभ चौकात छत्रपती संभाजीराजेंचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. तर 14 मेच्या सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून या शोभायात्रेची सुरुवात संगम चौकातून होणार आहे. दरम्यान बैठकीनंतर आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन जयंती उत्सवाच्या तयारी संदर्भात माहिती दिली. 9:30 वाजता आपण पूजन आणि पाळणा या अशा गोष्टींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीची आपण या ठिकाणी सांगता जी आहे शोभायात्रा तीही संगम चौकातून 5 वाजता या ठिकाणी निघेल. आपण पत्रकार बांधवांना हीच मोलाची विनंती आहे की आपण खऱ्या अर्थानं हा एकात्मतेचा संदेश सर्व मान्यवरांपर्यंत द्यावास आणि येणारी संभाजी महाराज जयंती देखील तेवढ्याच ताकदीने काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी आम्ही या जयंती उत्सवाचे अध्यक्ष बाळासाहेब धूड यांच्याकडे ही जबाबदारी केलेली आहे, कारण पारिवारिक जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी थोडा बाजूला थांबलेलो आहे. पण आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करायचं आहे की या प्रोसेशनमध्ये किंवा या सर्व आयोजनामध्ये आम्हाला सर्व नागरिकांचा, महिलांचा, तरुणांचा उत्स्फूर्तपणे सहभाग पाहिजे आणि या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या प्रोसेशनची शोभा वाढवी हे आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो आहे. यामध्ये आपण जवळपास साऊंड सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, हे डी जे हे 3 प्रकारचे लावले आहेत. खामगावचं रफड्यांचं पथक आहे, कोल्हापूरचं पथक आहे, आंब्रा डान्सिंग पथक हे आपण आंध्रप्रदेशचं बोललं आहे. एक वेगळा कन्सर्ट लोकांना त्याच्यात आपण दाखवणार आहोत आणि दिल्लीचं आपण एक महाकाली देवीचं पथक आपण त्या ठिकाणी बोललं आहे. दरवर्षीप्रमाणे मलखांब, रोप मलखांब, मर्दानी खेळाचे सगळे प्रकार या ठिकाणी राहणार आहेत. या सगळ्या यात्रेमध्ये जवळपास 10 घोडे, 17 वाहने याच्यामध्ये राहणार आहे. संभाजी महाराजांचं वेशभूषा, शिवरायांची वेशभूषा, जिजाऊ माळसाहेबांची वेशभूषा, मल्हारी मारुतांची वेशभूषा, माळसाहेबांची वेशभूषा, राघवी देशपांडे, मुरारबाजी, जीवा माले, शिवा काशीद, बहिजी नाईक, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले या सर्व बजरंगबली, श्रीराम आणि संभाजी महाराज, शिवाजी महाराज आणि जिजाऊ माळसाहेबांच्या प्रतिमा हे सर्व याच्यामध्ये आपला असणार आहे. सांगण्या चौकामध्ये समाप्त करणार आहोत. शोभायात्रेचं लाईव्ह प्रक्षेपण ठेवणार आहोत. शोभायात्रेच्या मार्गावरील सर्व लाईट व्यवस्था ही देखील आपण केली, कारण आता मागच्या जयंतीला एक मर्डर त्या ठिकाणी झाला, त्याच्या मागच्या वर्षी बरेच चाकू बाया लोकांना मारले गेले आणि म्हणून यावर जसं शिवाजी महाराजांच्या जयंतीला मी जसं अलर्ट होतो आणि ते चाकू मारणारे पोरं काही करायचे आताच आम्ही त्यांची गचंडी दाबली, तसे यावर्षी आमचे पथकं त्याच्यामध्ये राहतील महिलांच्या सुरक्षेकरता. फक्त सर्व महिलांनी, तरुणांनी आणि पत्रकार बांधव आपण सुद्धा याच्यात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आम्हाला लोकांना सहकार्य करावे. जवळपास या डीजेमध्ये वाहनामध्ये डीजेचा कंटेनर आहे, त्याच्यावर हे सगळे खेळ दाखवले जातील. जनरेटर व्हॅन, दुसरा डीजे बटन, दुसरी जनरेटर व्हॅन, मलखांबचा टोळा, टोळा मर्दानी खेळांचा ट्रॅक्टर रूप मलखांब, छत्रपती संभाजी महाराजांचा रथ, दुसऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ, माजीजाऊंचा रथ हे देखा वेशभूषेचे रथ आहेत. या व्यतिरिक्त सर्व ट्रॅक्टर्सवर शिवरायांच्या, जिजाऊंच्या, संभाजीच्या प्रतिमा देखील त्या ठिकाणी असणार आहे. बजरंगबली आणि प्रभुरामाची पण असेल. घोडे आणि मावळे जवळपास 26 मावळे आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि काही सरदारच्या वेशभूषा त्या ठिकाणी असणार आणि घोडा, गाडी, रथ वगैरे सगळं म्हणजे यावेळेला फक्त हेलिकॉप्टर आणि हत्ती ते आपण याच्यातून ड्रॉप केलं आणि उंट ड्रॉप केलं, बाकी सगळं जशी तशी पुष्टी आपण करणार आहोत.